संविधानाप्रमाणे माणसाला बोलण्याचे, राहण्याचे, मुक्तपणे फिरण्याचे अधिकार असले तरीही अजूनही जातीवादच्या लाटा गावागावात चालू आहेत. त्याचाच भाग पुन्हा या गावात 2015 महिलांना बेदम मारहाण करून जातीवाचक वागणूक दिली व पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होत नव्हता. काय झालं काय सांगता, आता चालू होतं वाटण ते मारहाण झाली, हात मोडला, हात मोडून दवाखान्यात पोलीस स्टेशनमध्ये गेलतो. पोलीस स्टेशनमध्ये गेलतो तर आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून गेलतो, तर 3 वाजोस्तर आमची दखल कोण घेतली नाही, दखल नाही घेतली. तुम्ही तेवढ्यात आल्या, तुम्ही आल्याच्या नंतर मग त्याला बोलल्याच्या मग 1800 केस केली झाली. झाल्याच्या नंतर तुम्हीच मग म्हणले की बाबा याचा बाईचा हात मोडला, याचं का दखल घेतली नाही, काहून एवढं तुम्ही हे केले या माणसाला, परेशान केले गरीब माणसं हात. तर मग दवाखान्यात गेलो, हात मोडलेला दवाखान्यात गेलो, तर तिथं पण 10-15 दिवस काहीच नाही, आमच्याकडे बघितलं पण नाही. डबल तुम्ही तिथं आल्या, तिथं आल्यावर मग डॉक्टरला बोलून सांगा, मग ऑपरेशन झालं हाताचं. आता कसं ताई, तुम्ही आलते ना ऑफिसला तेव्हापासून आम्हाला विचार काही नाही. आता 4 गावाला फायदा बी झाला त्या गोष्टीचा, त्या बाबा 1800 केस झाली आहे, असं सगळ्या गावाला बी माहीत झालेलं आहे, तालुक्याला माहीत झालं आमच्या. खरंच ताई, जे कळमुरी तालुक्यामध्ये पोयना गाव आहे इथे जे मागासवर्गीय दलित महिलांवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचाराच्या संदर्भात लगातार 15 दिवस त्या महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, परंतु ज्यावेळेस पोलीस स्टेशन किंवा पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा त्या महिलांची फिर्याद घेतल्या जात नव्हती. त्याच माध्यमातून माध्यमदूत आणि महिला राजसत्ता आंदोलन आपण यांनी दखल घेऊन SP ऑफिसला जाऊन आपण त्या लोक ज्या लोकांनी अत्याचार केले त्या लोकांवर आपण गुन्हे दाखल करायला लावले आणि खरंच त्या लोकांना न्याय मिळाला. माझ्या नातेवाईकावर आणि माझ्या आईवर जे अत्याचार झाले का ते अधिका मॅडम तुम्ही तुमच्या कॅमेराद्वारे सोडवलेत, आम्ही फार धन्यवाद. आमच्या गावातल्या लोकायला भेव पडला होता, ते लोक म्हणाले की बाई राधिका मॅडम कॅमेरा घेऊन येते, कलेक्टर ऑफिसला जाते. आमच्या गावात तर झालंच पण आजूबाजूच्या खेड्यापाड्याला पण झालं की बाईले भारी बाबा कॅमेराच घेऊन येते, कलेक्टर ऑफिसला जाते. म्हणून सण्या लोक आमच्या गावचं जरा हे आलं तेवढं काही करणं झालं. मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे दलित महिला लताबाई व द्वारकाबाई यांना समाज कल्याणकडून 60,000 आर्थिक मदत मिळाली व पोलीस स्टेशन यांनी 1868 गुन्हा नोंद केला व FIR कॉपी व नोटीस दिली. मी समाजकल्याण अधिकारी गुठे मॅडम, चव्हाण सर, कुलाल मॅडम व SP व पोलीस निरीक्षक PI यांची मी आभारी आहे, त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.